खासदार संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊयात. बसत होते गावातले लोक बसायचे, एक मंडप घातलेला आहे, त्याच्यामध्ये सरकारने चिडावं असं काय झालं? तिथे जे सांगितलं जात आहे की आंदोलन चिरडून टाकायचं होतं मराठा समाजाचं. उपोषणकर्ते जे मनोज मंद्रे पाटील आहेत, त्यांना जबरदस्तीनं उपोषण सोडायला लावून त्यांना अटक करून त्यांना इस्पितळात दाखल करायचं होतं. याचं कारण असं आहे की शासन तुमच्या दारी या कार्यक्रमाला कुठे गालबोट लागू नये किंवा आंदोलक कसे तिथं पोचू नये त्यासाठी चिरडून टाक. आणि त्यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन आला. तुम्ही चौकशी करताय ना या सगळ्या प्रकरणाची, सखोल वगैरे सखोल खोल. मग अदृश्य फोन कोणाचा होता? तो गृहमंत्र्यांचा होता, तो मुख्यमंत्र्यांचा होता, तो उपमुख्यमंत्र्यांचा होता की कोणाचा होता? की दिल्लीतून आला आणि त्यानंतर पोलिसांनी हा निर्घृण लाठीमार केला. निर्घृण आपण पाहा जाऊन तिथे आम्ही अंबडच्या सरकारी दवाखान्यात गेलो, तिथे सगळे जखमी आहेत, डोकी फोडली आहेत, महिला गृहिणी यांच्यावर निर्घृणपणे गोळ्या चालवायचा प्रयत्न झाला आहे. माननीय उद्धव साहेबांनी त्या बुलेट दाखवल्या सभेमध्ये. शाळकरी विद्यार्थी जे शाळेतून निघाले होते, सुटले होते घरी, त्यांच्यावर लाठीमार झाला. लहान मुलं इस्पितळात दाखल आहे ते दिसत नाही. महिलांची डोकी फुटली आहेत, नाक फुटलेलं आहे, हाडं तुटलेली आहेत. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. सरकारला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, सरकार वैफल्यग्रस्त आहे, सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही, चर्चा करू शकत नाही. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला असा लाठीमार करायचा, हा काय प्रकार? ज्या दिवशी हा लाठीमार सुरू झाला संध्याकाळी, त्यावेळेला मुंबईमध्ये इंडिया गटाची जोरदार बैठकसुद्धा सुरू होती आणि देशातला महाराष्ट्रातला संपूर्ण मीडिया उद्धव ठाकरे काय बोलतायत, राहुल गांधीजी काय बोलतायत याकडे लक्ष देऊन होती. दाखवलं जातं त्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी मीडियाचं या लाठीमाराचे आदेश दिले का? आतापर्यंत इतके मोर्चे काढले मराठा समाजाने, शांतपणे काढले, शिस्तबद्ध काढले, मुकमोर्चे काढले, लाखोंचे मोर्चे काढले. कधीही अशा प्रकारची बेशिस्तपणा त्यांच्याकडून घडला नाही. पोलिसांनी संयम राखला प्रत्येक वेळेला दोन्ही बाजूनी. माननीय उद्योजित सरकार असताना सुद्धा हे झालेलं आहे, पण पोलिसांनी लाठी उगारली नाही. किंवा मराठा समाजाच्या आंदोलकांनी संयम सोडला नाही. मग काल अचानक हे का घडलं याची तुम्ही सखोल चौकशी करणार आहात ना, मग तो अदृश्य फोन कोणाचा होता इथून चौकशी करा. आणि मी परत सांगतो, मुंबईमध्ये शिवसेनेनं यजमानपद भूषवलेल्या किंवा आयोजित केलेल्या देशभरातील इंडिया गटाच्या बैठकीला गालबोट लागावं म्हणून हा लाठीमार केला. आणि त्यासाठी मराठा समाजाचे तरुणांचे, महिलांचे, वृद्धांचे, मुलांचे बळी घेण्याचा प्रयत्न झाला. इतकं निर्गुण सरकार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं. ह्याच्यावरती अजित पवारांचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे सांगावं. तुमच्या पोटात दुखतंय का इंडिया गटाची बैठक यशस्वी झाली म्हणून आणि त्याला गालबोट लागावं म्हणून तुम्ही हा लाठीमार केलात, त्यांची डोकी फुटली? हा आरोप नसून हे सत्य. काल सगळे नेते तिकडे आले, माननीय शरद पवार साहेब गेले, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे, माननीय उद्धवजी आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो. सगळ्यांची एकच मागणं आहे, चर्चा करा, चर्चेत मार्ग काढायला तयार आहोत आणि मराठा समाजाला न्याय मिळावा. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळावा ही शिवसेनेची काय म्हणतात. एकीकडे पाहायचं झालं तर मराठा आरक्षणाला, मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार म्हणतात की आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. तसं फक्त या भूमिकेकडे स्वस्त कसले बसले, झोपले आहेत ते.
झोपले आहेत त्या दनाई आंदोलन चिरडायचं आहे. जर तुम्ही स्वस्त बसला नसता तर तुम्ही आंदोलनावरती लाठीमार केला नसता. आपण जाऊन पहा तिकडे काय परिस्थिती आहे. त्या गावात आज पोलीस जाऊ शकत नाही आहेत. आम्ही जेव्हा गेलो त्या गावात तेव्हा पोलीस दूर ठेवून गेलो. आम्ही पोलीस आमच्याबरोबर नव्हते लक्षात घ्या. उद्धवजी गेले तेव्हा पोलीस वेशीवर थांबले आणि मी आतमध्ये गेलो. ही वेळ का आली हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे की पोलीस एका गावात जाऊ शकत नाही. तिकडली जनता पोलिसांना आतमध्ये येऊ देत नाही. पोलिसांवरती हल्ले होत आहेत. पोलिसांची वाहनं जाळली जात आहेत. आणि हे लोण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे, पसरत चाललेलं आहे. याला जबाबदार हे सरकार, या राज्याचे गृहमंत्री. विरोधकांसाठी तुम्ही पोलीस बळ वापरता, विरोधकांवरती खोटे गुन्हे दाखल करता. तुम्ही यासाठीच गृह खातं वापरताय. मग सांगा आम्हाला तो अदृश्य फोन, अदृश्य हात कोणाचा होता त्याने लाठीमाराचे आदेश दिले. सांगताय का? हिंमत असेल तर आम्ही सांगू. आता आम्ही सांगू. इतका मोठा निर्णय पोलिसांच्या स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकत नाही. मराठा आंदोलन हा संवेदनशील विषय आहे. गेले अनेक वर्ष तो अत्यंत संवेदनशील पद्धतीनं प्रत्येक सरकार हाताळताय. मग तुम्हाला एवढी काय धाड भरली होती का की त्यांच्यावरती हल्ला करावा, डोकी फोडावीत महिलांची, रक्तबंबाळ करावं, गोळ्या झाडाव्यात, असुद्राची नळकंडी फोडावीत. आतापर्यंत यापेक्षा मोठे मोठे मोर्चे मुंबई सारख्या शहरात निघाले, प्रत्येक जिल्ह्यात निघाले, जालन्यात सुद्धा निघाला. कधी वेळ आली नव्हती. मग या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना असं का करावं असं वाटलं की या मोर्चात हे आंदोलन चिरडलं पाहिजे. हा उपोषणकर्ते मनोज यांना फरफटत नेलं पाहिजे. एक साधा नियम असतो अशा वेळेला, जेव्हा गर्दी कमी असते अशा वेळेला हे सगळे ऑपरेशन्स होतात. रिक्वेस्ट केली जाते की उपोषण तुमचं वाढत चाललं आहे, तुमची तब्येत बिघडलेली आहे, आपण चला. नंतर ॲम्ब्युलन्स आणली जाते, त्यातून त्यांना घेऊन दिली जाते. इथे प्रचंड गर्दीमध्ये उपोषणकर्ते मनोज यांना खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ठरवून केलं. लोकांनी चिडावं आणि हल्ले करावेत आणि त्यानंतर आम्ही लाठीमार करावा. नाही स्वस्त बसणार नाही. अहो ठीक आहे ठीक आहे. पोलिसांना आम्ही सांगू इच्छितो 2024 पर्यंत तुम्हाला जे काही आदेश पाळायचे आहेत ते पाळा. पण चुकीचा आदेश पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, एवढंच आम्ही सांगतो. डेफिनेटली देखिए प्रधानमंत्री अमृतकाल की बात करी है. विशेष अधिवेशन, विशेष सत्र बुलाया है. किसी को पता नहीं है सत्र क्यों बुलाया है. हमारे यहाँ महाराष्ट्र में तो गणेश उत्सव होता है, हम लोग बाहर नहीं जा सकते. जैसे गुजरात में नवरात्र उत्सव होता है तो लोग बाहर नहीं जाते, उपवास करते हैं. तो नवरात्र उत्सव में कभी मोदी जी अपना सत्र नहीं बुलाया गया, कोई दिल्ली में कार्यक्रम नहीं रखेंगे, क्योंकि बोलेगा हमारा व्रत है. महाराष्ट्र के लोगों का भी व्रत होता है 11 दिन का. और उसी हमारे अमृतकाल में, जो महाराष्ट्र का अमृतकाल है, जो जहाँ काम कर गए, तो आपने दिल्ली में हमें बुलाया. आप 2-4 दिन आगे पीछे कर सकते थे, लेकिन हमेशा महाराष्ट्र के साथ दुर्व्यवहार होता है 10 साल से. तो हमने पूछा है कि अगर ये सत्र की योजना आपने की है उसका कारण क्या है. हमें लगता है सुनने में आया है कि मोदी जी जो चाइना लड़ाख में घुस गया है उसके ऊपर चर्चा करना चाहते हैं, मणिपुर पे चर्चा करना चाहते हैं. चाइना ने जो एक मैप पब्लिश किया है जिसमें अरुणाचल लड़ाख की भूमि को अपने मैप पर दिखाया है चाइना ने, उससे वो बहुत संतप्त है, उसके ऊपर चर्चा करना चाहते हैं. हम स्वागत करते हैं. अगर विशेष सत्र बुलाया है तो चाइना के आक्रमण पर चर्चा होनी चाहिए. और मोदी जी करने जा रहे हैं विशेष सत्र में. विशेष सत्र का मतलब क्या होता है? जो लड़ाख की भूमि चाइना खा बैठी है उसके ऊपर चर्चा होगी. लगता है मोदी जी करने जा रहे हैं, राष्ट्रभक्ति से प्रेरित विषय है, देश की सुरक्षा का विषय है.
तो हमें ये सुनने में आया है भारतीय जनता पार्टी की सोर्सेस से कि मोदी जी बहुत दुखी है, इंडिया में चाइना कैसे घुसा, हम चर्चा करेंगे सदन में, विशेष सत्र बुलाइए। विशेष सत्र की जो मांग है विपक्ष की, सत्र बुलाइए मणिपुर पर, चाइना की जो घुसपैठ है उसके ऊपर, जमीन जो चाइना ने खा ली उसके ऊपर चर्चा होगी। मैं मोदी जी का आभारी हूँ अगर इस विषय पे चर्चा करने का है। खरं म्हणजे ऐन गणेशोत्सवात नरेंद्र मोदीजींनी आणि त्यांच्या सरकारनं लोकसभेचं विशेष सत्र बोलवलंय 18 ते 22। महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आहे, महाराष्ट्राचे अनेक लोकप्रतिनिधी यात अडकून पडलेले असतात उत्सवामध्ये, तरीही महाराष्ट्राच्या भावना लक्षात न घेता, हिंदूंच्या भावना लक्षात न घेता मोदी नेहमी असे निर्णय घेतात। नवरात्र उत्सवात घेतील का? पण गुजरातचं व्रत असतं, नवरात्र उत्सवात त्यांची हिंमत होती का सत्र घ्यायची अशा प्रकारचं अधिवेशन? नाही। पण गणपती उत्सवात त्यांनी, पण मला असं समजलं आहे की चीननं जी घुसखोरी केलेली आहे लडाखमध्ये त्याच्यावर मोदी फार दुःखी आहेत, अस्वस्थ आहेत। अरुणाचल आणि अजून काही भाग चीननं आपल्या नकाशात दाखवल्यामुळे मोदी आणि त्यांचं सरकार अस्वस्थ आहे, आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मोदींनी मणे सत्र बोलवलं आहे। मोदी मणिपूरवर सुद्धा, मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा करू इच्छित आहेत, म्हणून त्यांनी हे सत्र बोलवलं आहे असं भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांकडून आम्हाला समजलेलं आहे। जर मोदी मणिपूर, चीनची घुसखोरी, चीनचं आक्रमण, लडाख, जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका का होत नाही या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी जर मोदींनी विशेष अधिवेशन त्यांच्या अमृतकालात बोलवलं असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो, आणि जरूर तुम्ही अधिवेशन बोलवा आणि या सगळ्या विषयांवर चर्चा करून देशासमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत होते। यावेळी आदेश देणारे अदृश्य फोन कोणता होता असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे। जालन्यात जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जसाठी अदृश्य फोन आला आणि तो अदृश्य फोन हा कुणाचा होता असा प्रश्न संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली आहे। गृहमंत्र्यांचं हे अपयश आहे, गृह खात्याचं राज्य सरकारचं हे अपयश आहे असं देखील संजय राऊत यांनी यावेळी टीका केली आहे। तर यावर अजित पवारांचं काय म्हणणं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं आहे असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे। त्यासोबतच इंडिया बैठकीवर लक्ष विचलित करण्यासाठीच हे संपूर्ण प्रकरण केलं गेलं असा देखील आरोप त्यांनी केला आहे।